कोरफडीमध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने कोरफडीचा सौंदर्य वृद्धीसाठी वापर केला जातो. कोरफड अनेक रोगांवर रामबाण उपाय ठरते. काही जण याचे सेवनही करतात तर काही जण त्वचेवर लावण्यासाठी वापरतात. परंतु कोरफडीच्या अतिसेवनाने किंवा चुकीच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम होतात. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गर्भपात. गरोदर महिलांनी कोरफड खाणे टाळायला हवे. यामुळे गर्भपात तसेच होणाऱ्या बाळामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. तुम्ही बाळाला दूध पाजत असाल तर कोरफड घेऊ नका. 12 वर्षाखालील मुलांना देखील कोरफडीचा रस देणे त्रासदायक ठरतो. ॲलर्जी. कोरफडीचा रस घेतल्याने सूज येणे, खास येणे, घशात किंवा छातीत वेदना होणे अशा समस्या उद्भवतात. औषधांचा परिणाम न होणे. तुम्ही औषधासोबतच अधिक प्रमाणात कोरफडीचे सेवन करत असाल तर यातील घटकांमुळे औषधांचा परिणाम कमी होतो किंवा ते शरीराला घातक ठरू शकतो. पाण्याची कमतरता. कोरफडीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. रक्तातील साखर. कोरफडीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होते. तसेच हायपोग्लायसेमियाचा त्रास असल्यास कोरफडीचे सेवन टाळावे. डायरिया. कोरफडीमध्ये असलेल्या घटकांमुळे त्याचे अतिप्रमाणात सेवन करणे हानिकारक आहे. त्यामुळे पचनाचा त्रास किंवा गॅसची समस्या असल्यास कोरफडीचे जास्त सेवन टाळावे. कुमार चव्हाण, पोलीस नामावर लागले.